तर विद्यार्थ्यांनो आज आपण लोकमान्य टिळक जयंतीनिमित्ताने सूत्रसंचालन पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला खालील पायऱ्या नवे जावे लागते तर स्वागत अध्यक्षस्थान दीप प्रज्वलन तर पाहूया आपण सूत्रसंचालन स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क हो आहे असे छाती ठोकपणे ब्रिटिश सरकारला ठणकावून सांगणारे राष्ट्रभक्ती म्हणजे टिळक आणि टिळक आणि राष्ट्रभक्ती असे समीकरण भारताच्या इतिहासात निर्माण करणाऱ्या थोर देशभक्तास म्हणजे केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक यांचा आज जयंती आहे तर आज लोकमान्य टिळक जयंतीनिमित्ताने माननीय मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षस्थान भूषवावे मंजिल जरूर मिलती है इरादे बुलंद होणे चाहिए तर आज आपण लोकमान्य टिळक जयंतीनिमित्ताने एकत्र आलेलो आहोत तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्का आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळकांना त्यांच्या प्रतिके प्रतिमेला हार घालून वंदन करावे अशी मी मॅडमांना विनंती करते धन्यवाद मॅडम तर एक दिवा पेटला तर ज्योत तयार होते हजारो दिवे पेटले तर मशाल तयार होते आणि लाखो दिवे पेटले तर अंगार तयार होतो तर भारताला स्वराज, स्वराज्य संपूर्ण स्वराज्य मिळालेच पाहिजे यासाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर असे सांगणारे आपले लोकमान्य टिळक तर त्यांची बुद्धी ही लहानपणापासूनच कुशाग्र होती आणि त्यांच्यामध्ये स्वाभिमानाची भावना वाढीस लागली होती तर एक असाच प्रसंग या ठिकाणी आहे त्यांचा लहानपणातल्या काळातील तर त्यांच्यातील स्वाभिमान सांगताना एक किस्सा या ठिकाणी शाळेमध्ये घडलेला आहे तर तो किस्सा सांगण्यासाठी नाटिका सादर करीत आहेत इयत्ता चौथीच्या वर्गातील काही विद्यार्थी लोकमान्य टिळकांच्या शेंगा खाल्ल्याचा किस्सा या ठिकाणी नाटिका स्वरूपात सांग सादर करण्यात आहेत तर प्रसंगातून टिळकांच्यामधील निळ निडरपणा म्हणजेच स्वाभिमान या गुणांची आपल्याला जाणीव होते तर लोकमान्य टिळक यांनी आपले पुढील शिक्षण पुणे या ठिकाणी ढेक्कन कॉलेजमध्ये पूर्ण केले आणि तसेच राजकीय सुधारणेबरोबरच त्यांनी सामाजिक सुधारणा देखील या ठिकाणी केलेल्या होत्या तर शिवजयंती गणेशोत्सव यासारखे उत्सव सुरू केले राजगृहाच्या आरोपाखाली त्यांना सहा वर्षाची शिक्षा देखील भोगावी लागली तर टिळकांनी आता आपल्यासमोर येत आहेत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी तर अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी कार्यक्रमाला प्रतिसाद दिल्यामुळे सगळ्यांचे मी आभार मानते भारत माता की जय वंदे मातरम जय हिंद जय भारत